एक होता शिकारी, त्याने एकदा शिकारी कुत्रा खरेदी केला. तो कुत्रा अद्वितीय होता, कारण त्या कुत्र्याला पाण्यावर चालण्याची कला येत होती. हा चमत्कार पाहून शिकाऱ्याचा काही स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आपल्या या विलक्षण कुत्र्यामुळे मित्रमंडळींना चकित करता येईल या कल्पनेने त्याला आनंद झाला. त्याने एका मित्राला शिकारीचे आमंत्रण दिले. त्यांनी काही बदकं मारली. शिकाऱ्याने कुत्र्याला पळत जाऊन ती शिकार आणण्याचा इशारा केला. कुत्रा दिवसभर पाण्यावर पळत बदकं आणत राहिला. आपल्या कुत्र्याचा पराक्रम पाहून मित्र आश्चर्य व्यक्त करील असे शिकाऱ्याला वाटले होते. पण मित्राने तसं काहीच केलं नाही किंवा काही विचारलंही नाही. घरी परत येताना शिकाऱ्यानं विचारलं, माझ्या कुत्र्यात तुला काही वेगळेपणा आढळला का रे? मित्राने उत्तर दिलं, हो, एक गोष्ट लक्षात आली की तुझ्या कुत्र्याला पोहता येत नाही. आता या गोष्टीत सांगितल्याप्रमाणेच अनेक जण आपल्या आजूबाजूला असतात, म्हणजे कुत्र्याला पोहता येत नाही असे म्हणणारा निराशावादी मित्र कशाचे प्रतीक आहे? तर आपल्यातही अशी अनेक माणसे असतात की ज्यांना काही चांगले गुण दिसण्याअगोदर दोषच पहिल्यांदा दिसतात. त्यामुळे अशा फक्त आणि फक्त दोष दिसणाऱ्या लोकांपैकी आपण होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि पहिल्या मित्राप्रमाणे काही लोकांना सतत आपल्याला कुणीतरी कौतुक करावे अशी अपेक्षा असते. त्यामुळेच पहिला मित्र त्याचा कुत्रा त्याच्या मित्राला दाखविण्यास घेऊन जातो, पण खरे तर कौतुक मिळावे या आशेने दुसऱ्याला काहीतरी दाखवणे आणि कौतुक न मिळाल्यानंतर दुःखी होणे ही आपली मनोवृत्ती. या दोन्ही मनोवृत्तींपासून दूर राहणे खरे तर गरजेचे आहे. त्यामुळे मनाने इतके कणखर व्हा की कुठलाही आघात झाला तरी तुमची मनःशांती ढळणार नाही. भेटणाऱ्या माणसांशी आरोग्य, सुख आणि समृद्धीच्या गोष्टी करा. आपल्या मित्रांमध्ये काही चांगले गुण आहेत याची जाणीव त्यांना करून द्या. प्रत्येक गोष्टीची प्रकाशमान बाजू पाहता आली तर पहा हाती घेतलेलं काम, परिस्थिती, सगळं कसं उत्तमात उत्तम करता येईल याचाच विचार करा, त्याचीच अपेक्षा करा आणि त्याकरिता प्रयत्न करा. आपल्या स्वतःविषयी आपण जेवढे उत्सुक असतो तेवढीच उत्सुकता दुसऱ्यांच्या बाबतीतही दाखवा आणि भूतकाळातील चुका विसरून भविष्यातील यशाचा विचार करा. सर्वांशी हसत मुखाने बोला, वागा, स्वागत करा.